आणि विक्रेत्यांकडे सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. बियाणे विक्रेत्यांचे गोडाऊन दुकाने तसेच त्यांच्याकडील विविध नोंदींची तपासणी केली. बियाणे खरेदीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. सकाळी 9 वाजेच्या सुमारास जाधववाडी नवामोंडा भागात विविध कृषी सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली. बियाणे रासायनिक खते यांच्या उपलब्धतेबाबत विक्रेत्यांकडील साठा नोंदवयास तपासून खतर जमा केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या समवेत होते. बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणं, बियाणे खत उपलब्ध असताना न देणं, साठेबाजी करणं याबाबत चौकशी केली. खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, AR न्यूज, छत्रपती संभाजीनगर.